स्वीटीचे सोडल्यास, स्वीटीचे सोडल्यास आलेत ना काही वर्षांपूर्वी यायचे, तेव्हा ट्रू कॉलर वगैरे प्रकार नव्हते आणि तेव्हा यायचे ब्लँक कॉल्स मला. वेल, ही आयडिया माझ्या भावाची होती, पण लहानपणी आमच्या एक्झॅक्ट समोर जे राहायचे त्यांच्या खिडकीतून आम्हाला त्यांचा लँडलाईनचा फोन दिसायचा, तर माझा भाऊ त्यांना फोन करून ते फोनच्या जवळ आले की रिंग बंद करायचा, म्हणजे ते उचलायला आले फोन की तो ती रिंग थांबवायचा, असं त्याने खूप वेळा फोन करून भंडावून सोडलं होतं. आणि जरी तो फोन लावत असला तरीसुद्धा त्याची मजा मी पुरेपूर घेतली होती. मी माझ्या घरच्यांनाच करायचो असं, तेव्हा ते 161 एक फंडा होता, लँडलाईनवर 161 दाबून ठेवून दिला रिसिव्हर खाली की आपलाच फोन वाजायचा. मग मी तसं करायचो, आणि माझ्या घरच्यांना खूप वेळा माहीत नव्हतं ना की काय होतं, आपल्याला फोन येतो आणि उचलल्यावर काही ऐकूच कसं येत नाही, तर ते करायचो आम्ही तेव्हा. मी सांगू शकते की मी फक्त प्रयत्नच केलेला आहे. सक्सेसफुली फ्लर्ट मी फोनवरून करू नाही शकले, फोन तर जाऊ द्या, मी प्रत्यक्षात सुद्धा नाही करू शकले, बट येस मी प्रयत्न केलेला आहे. मला माहिती नाही की समोरच्याला मी ते फ्लर्ट करते हे जाणवलं असेल की नाही, बट येस केलं आहे. मला माहिती आहे की मला कधीही 2 अब्जची लॉटरी लागू नाही शकत, मला सारखे सारखे ते रमीमध्ये मी कशी जिंकू शकते, 2 अब्जची लॉटरीच मला लागू शकते, मला माहिती आहे. एवढी नशीबवान मी नाही आहे, प्लीज मला SMS करणं थांबवा. तुला कोणाचे आले आहेत मेसेजेस? सेम हे क्रेडिट कार्ड आणि रमी असे बरेच, आणि लोन ऑफर झालंय. आणि गंमत म्हणजे जेव्हा प्रमोशन केलं होतं स्वीटीचं आपण, तो व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट केला होता, त्याच्यानंतर खऱ्याच ज्या मुलींचे मला असे मेसेजेस येतात, त्यांचे मेसेजेस आले की प्लीज आमचं नाव सोशल मीडियावर घेऊ नका, त्या मला त्यांच्या नवऱ्याबरोबरचे वगैरे फोटो पाठवायला लागल्या. तर मी म्हटलं नाही घाबरू नका, मी असं काही करणार नाही. याचाच अर्थ तुम्हाला कळलं असेल की मोबाईलचा अतिवापर आमच्या दोघांपैकी कोण करतं आहे. आणि येस, माझा कधी कधी होत असणार आहे, आणि माझ्या आईची सुद्धा खात्री असेल, ती सहमत असेल या गोष्टीला की अमृता फार वेळा फोन वापरते. आणि त्याचा परिणाम हाच होतो की आई जर समजा बाहेर जाता आता काही काम सांगून गेली आहे आणि मी मोबाईलमध्ये असेल, तर आई गेल्यानंतर मला ॲब्सोल्युटली काही आठवत नाही की आईने मला काय कामांची लिस्ट सांगितली होती, मग पुन्हा फोन करून ते विचारावं लागतं आणि बोलणी सुद्धा खावी लागतात त्याबद्दल. माझी खूप होते, कारण की मग काही काही वेळेस असं होतं की प्रवासात वगैरे जेव्हा बॅटरी संपते फोनची, तर मला गाणी ऐकता नाही येत आणि मी गाण्यांशिवाय नाही राहू शकत, मग माझी खूप चिडचिड होते. बाकी काही नाही, बाकी ठीक आहे, बाकी कंट्रोलमध्ये असतं, गाणी नाही ऐकतायत मला. आमची आता स्वीटी सातारकर फिल्म चित्रपटगृहात आलेली आहे, तर ती नक्की बघायला जा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ही माझी पहिलीच फिल्म आहे, त्यामुळे मला तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे आणि तुमच्या प्रतिक्रियांची सुद्धा, की तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं हे माझ्यापर्यंत जरूर पोचवा. आणि त्यासाठी मात्र फिल्म बघायला नक्की जा.